हेमन संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे आणि संघाने एक निश्चित त्याच्यावर विश्वास टाकेल असं वाटतं। पहिल्या षटकाला सुरुवात होते, आरंभ होतोय, प्रारंभ होतोय, आगास होतोय। सलामी गोलंदाज वीर आणि दबडे संघाचा हेमन वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात पंचांकडे गाठ घेतोय। राटामोरचा मारा करतो स्ट्राईक रोटेट आणि संधी आहे ती नामदेव याला 9-6 साठी साईनाथ। चला पंचांना विनंती, आपण थोडस वेळ कमी घ्या, चालू सामन्यासाठी एक 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे। पंच सामना सोडण्याचं अधिकृत घोषणा करतात। एक पहिल्या षटकाला सुरुवात होते, हेमन सलामी गोलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईक रोटेट करतोय नामदेव। क्षेत्ररक्षण लावलं जातं, डीप पॉइंट, डीप कवर, डीप एक्स्ट्रा कवर, डीप कवर पॉइंट आणि मिड ऑफ, डीप मिड विकेट आणि पहिला चेंडू खराब चेंडू, उत्तम प्रहार चेंडू, सुंदरसा स्वीप केलं जातं चेंडू, फाइंड एक्स मेजकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास होतोय। A1 ब्रँडेड चौकार नामदेव याच्या बॅट मधून येतोय, संघाचा श्रीगणेश होतोय, धावसंख्या होते ती 3-4। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आणि पहिल्या चेंडूवर एक घनागती असा प्रहार, आउटफील्ड दमदार चौकार येतो शानदार आणि या चौकारानं जय बोलण्यात सरोडी पडा संघ होतोय 3-4। पुन्हा एकदा हेमन तू नामदेव, या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय देखणा फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिला होता। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडसा बॅकपुटवर जातो, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर करतोय, डीप पॉइंट समोरच्याकडे जाणारा अतिशय नेत्र दीपक चौकार येतोय, A1 ब्रँडेड चौकार, चौकारानं धावसंख्या 3-8, बॅक टू बॅक 2 चौकार आणि बघूया चौकारांची हॅट्रिक साधतोय की काय। कालच्या स्पर्धेमध्ये आपण तब्बल 2 चौकारांच्या हॅट्रिक पाहिल्या होत्या। आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक, अतिशय उत्कृष्ट फटका, निश्चितच तिसरा फलंदाज या स्पर्धेतला चौकारांची हॅट्रिक साधतोय। आजच्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक, दुसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक चौकारांची साधतोय फलंदाज नामदेव। निश्चितच आउट ऑफ इन स्ट्रोक आपण थोडासा इनसाइडला घेण्याचा प्रयत्न पाहिला होता नामदेव याचा, चेंडू मात्र कलेक्ट करता आला नाही आहे, 30 यार्ड्स जे सर्कल आहे चिंता म्हणजे याला म्हटलं चेंडू कलेक्ट करता आला नव्हता, प्रयत्न अतिशय चांगला होता, दमदार होता चेंडू आणि क्षेत्रक्षयामध्ये संपर्क निश्चित झाला नव्हतं आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा चौकार येतोय। आता मात्र अतिशय सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू, या ठिकाणी कुठेतरी चेंडूची लाईन थोडासा मिस होते फलंदाज, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे, पहिल्या षटक प्रगती पथावर आहे 3-12। एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण हेच एक बचावाचं साधन आहे। पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सपोर्ट केले जातात, अतिशय देखणा फटका चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय 1 बाउन्स। पुन्हा एकदा A1 ब्रँडेड चौकार नामदेवच्या बॅट मधून, पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर खरोखर अतिशय चांगली सुरुवात आहे, नाणेफेक खेळल्यानंतर फलंदाजी करणारा संघ जय भोलेनाथ सरोळी पडा, अतिशय उत्कृष्ट कामगिरी विशेष करून नामदेव याच्या बॅट मधून चौकारांची आतिशबाजी, क्या कहेंगे सूर्यकांत पाटील।
अजून ता आमचा अजून गेली नाही येईल ती आपण पर्यंत काही ना काही निघेल. अतिशय देखना पटका वेरी नाइस स्ट्रोक वेरी वंडरफुल स्ट्रोक स्वीप केलं होतं चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट बॅकपट स्पर्ले रिझन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार पाच चौकार पहिला फलंदाज ठरतो या स्पर्धेतला एका षटकामध्ये पाच चौकार ज्याच्या बॅट मधून येतात चौकारांच्या अट्रीसांना तिसरा फलंदाज आणि आजच्या दिवसातील पहिला फलंदाज नामदेव तब्बल 20 धावा थोडासा महागडा गोलंदाज संघनायकाने टाकला विश्वास आणि त्या विश्वासाला मात्र या ठिकाणी पात्र ठरत नाहीये गोलंदाज हेमन संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. वेलकम सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब ओळीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तथा नामांकित उद्योजक आणि निश्चित या स्पर्धेसाठी तण मन धन ज्यानं आम्हाला अर्पित केलेले आहे मित्र या स्पर्धेतील आकर्षक ज्या ट्रॉफ्या मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ज्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. वेलकम वेलकम महेशजी गुळवी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गावदेवी ओळी या संघाचे खंदे समर्थक आहेत महेशजी गुळवी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्पकार्ड उत्कृष्ट गोलंदाज कुंदन वैयक्तिक पहिलं आहे संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येने बिनबाद 20 एक चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात कुंदन टुसाई पहिला चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जागेवर मारण्याचा प्रयत्न होता अंतरून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क झाला नव्हतो एकंदरीत आपण चेंडूचा विचार केला अतिशय सुंदर चेंडूची फेक होती फलंदाज मात्र कुठल्या प्रकारचा फुटवर फलंदाजमध्ये पाहायला मिळत नाही आहे जागेवरून अंतरून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क नाही निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 20 पुन्हा एकदा कुंदन टुसाई आता मात्र चेंडूला सुंदरसा इन्साइड स्ट्रोक आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय आउटफील्ड मधून चांगला क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न फेक मात्र कुठे दुसरी रॉंग एंड झाली होती दोन धाबा पूर्ण आणि दोन धाबाने संघाची धावसंख्या होती ती 22 पुन्हा एकदा कुंदन आता मात्र अतिशय खराब चेंडू उत्तम चेंडूला हुक केलं जात आहे चेंडू फाईन लेग सीमार्षकडे ट्रॅव्हल प्रवास करतोय चौकार खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर एवन ब्रँडेड चौकार आउटफील्ड दमदार चौकार येतो शानदार आणि या चौकारानं जाई भोलेनाथ सरवळीपडा संघ धावसंख्या वधारते ती 26 क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय क्रिकेटचा बिग शो पाहतोय अतिशय सुरेख सुंदर एक मानाची सन्मानाची एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी 40+ ओवळी आयोजित सरपंच उपसरपंच 2020-20 आता मात्र अतिशय खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्वैर मारा पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर आउट ऑफ ऑफस्टम्प ऑफस्टम्पच्या फार बाहेरचा चेंडू तर पंच बाईटची खून करतात पनिश म्हणून एक धावेचा निर्वाडा होतोय वाईट चेंडू धावसंख्या 27 पुणे एकदा कुंदन आता मात्र अतिशय सुरेख फेक होती अप्रतिम चेंडू चेंडू हलक्या फेक फ्लिक केला जातं स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय इंद्रपाल चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट करतोय फक्त एक धावेची मागणी धावसंख्या 28 वेलकम निलेश पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत रेग्युलर ग्रामीण या संघामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी गावदी ओळी संघाच्या माध्यमातून निलू सेरू या नावाने अतिशय फोकस आहे या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मात्र प्लेसमेंट टिकणार चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ
रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, कुठल्या प्रकारची चूक नाहीये चिंतामणची, अतिशय प्रतिम झेल कलेक्ट करतोय चिंतामण आणि बिग विकेट बडी मछली या पर जाल में फसती हुई है। नामदेव याला मात्र मैदान सोडावं लागतं, फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगली नव्हती, चेंडू कुठे तर वाईट ऑफ, लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झालं होता, लँडिंग झालं होता, क्षेत्ररक्षक तैनात होतं चिंतामण, कुठल्या प्रकारची चूक झाली नाही, अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय, व्हेरी नाईस कॅच, वेल जज कॅच, अप्रतिम झेल कलेक्ट करतोय आणि पहिला फलंदाज सरडी पाड्या संघाचा बाद होतोय नामदेव। नेक्स्ट फलंदाज दिनेश येतोय, या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सा अंड्राइव, अतिशय उत्कृष्ट फटका, वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर, चेंडू व्हाईट ऑफ लॉन्ग ऑन, हेमंत चेंडूला कलेक्ट करतोय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं, चेंडू सुंदर सा ड्राईव्ह केलं होतं, वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर, चेंडू व्हाईट ऑफ लॉन्ग ऑन, रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत द्वारा आउटफील्ड मधून, फक्त एक धावेची मागणी, तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर सरवली पाड्या संघाची धावसंख्या होती ती 29, निश्चित दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर अतिशय प्रतिम गोलंदाजी, कमबॅक झाला तो गोलंदाज कुंदन, फक्त 9 धावा अर्जित करतोय आणि एक महत्वाचा मोहरा टिपतोय नामदेव याला। तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते, संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकडे उत्कृष्ट खेळाडू आहे वीर ताणी दापोडे संघाचा, या ठिकाणी गोलंदाजीला सांभाळतोय मनोज, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय नाणे पिखाड्यानंतर फलंदाजी करणारा संघ, जय भोलेनाथ सरवली पाडा। मनोज वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरा, संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात पंचांकडे गाठ घेतोय, रॅटम राऊंडचा मारा करतोय, स्ट्राईक रोटेट करतोय साई, फलंदाज निश्चित थोडासा शपल झाला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंच लेग बाईचा इशारा करतात, एक धावेचा निर्बळ, धावायत कसे, धावायत फार महत्वाचं असतं, धावसंख्या होती ती 30, 30 रन लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओवर प्रोग्रेस, तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, क्रिकेट फेस्टिवल पाहतोय, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय सध्या, अग्री फेस्टिवल आपण पाहतो, विशुभाऊ मात्रे यांच्या माध्यमातून एक सुरेख ऑर्गनायझर पाहतोय अग्री महोत्सवाचं, आज निश्चितच या मैदानावर आपण दोन बंधू पाहतोय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला कित्येक बंधू एकाच संघामधून एफर्ट्स करणारे, चेंडूला थोडासा अप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिड अपला येतोय, स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या ओघामध्ये चेंडूला फील करतोय, फक्त एक धावेची मागणी दिनेशला मिळते आणि एका धावेने संघ धावसंख्या होती ती 31, 31 लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओवर प्रोग्रेस, तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, संघ धावसंख्या ती 1-31, पिंपला संघाला विनंती शेल आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं, या ठिकाणी मात्र चेंडूला थोडस फोर्स केलंय, चेंडू आउट फील्ड मध्ये आपण पाहतोय, संजू चेंडू काळी होता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न कुठं दिसला नाहीये, दोन धावा निश्चित, चेंडू थोडासा लँडिंग झाला होता, चेंडूचा सेफ लँडिंग झाला होता, चेंडू शॉर्ट मिडवेटला आपण पाहिलं होतं, मिडवेटचा क्षेत्ररक्षक संजू येऊन चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, कव्हर उत्तम केलं जात आहे, दोन धावा घेण्याची संधी, दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 33, 33, 33, आता मात्र थोडासा इन्स्ट्राईक सुकवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, आउट ऑफ इन्स्ट्राईक, पुन्हा एकदा चेंडू थोडासा लँडिंग झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं शॉर्ट कव्हरला आणि जोपर्यंत एक्स्ट्रा कवरचा क्षेत्ररक्षण चेंडूला कलेक्ट करतोय तो पुढे मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि एक धावेने सर्वडी संघाची धावसंख्या होती ती 34, या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न, बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय नॉन स्टॉप रिझन मधून, क्षेत्ररक्षणाला बीट करणारा चेंडू, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर उत्तम होता, बॅकिंग उत्तम,
निश्चितच कुठेतरी संघाची एक धाव वाचवली जाते. मात्र या तीन धावेने सरवली पडा या संघाची धावसंख्या होती ती 37. 37 लॉस ऑफ वन विकेट एंड थर्ड ओवर प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. संघाची धावसंख्या ती 37 एक बाद 37. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट. बघूया एक्झिट काय घडतंय. चेंडू आउटफील्ड मध्ये. अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण माणिक द्वारा अप्रतिम झेल कलेक्ट केलं जातं. बिग विकेट बडी मछली या पर जाल में फसते भी साईनाथ याला मैदान सोडावं लागतं. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न उत्तम होता. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगली नव्हती. चेंडू मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण आउटफील्ड मधून पाहतो. माणिक याचं पारी समाप्त होती या ठिकाणी साई याची. बाद झालेला फलंदाज आपण साई याला पाहिलं. नेक्स्ट फलंदाज नितीन येतोय. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकडे उत्कृष्ट गोलंदाज एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान गोलंदाज दापोडा एक्सप्रेस म्हणून रावण अतिशय पोकस आहे. चिंतामण येतोय. पंचांकडे गाठ घेतो. रॅटम राऊंडचा मारा करतोय. चेंडूला सुंदरसा शॉर्ट अँड पूल. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू मिडॉनला जातोय. अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त एक धावेची मागणी. आउटफील्ड मधून अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. धावसंख्या होती ती 38. 38 38. आज निश्चितच वीर तानाजी दापोडे या संघाला उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. घरच्या मैदानावर बालेकिल्ल्यामध्ये हा संघ खेळतोय. या ठिकाणी मात्र निश्चितच थोडासा खराब चेंडू. दिशाहीन चेंडू. स्वैर मारा झाला होता. लिक्समच्या बाहेरचा चेंडू. पंच लेग बाईचा इशारा करतात. स्ट्रायकर पंच सुरेश गरज. स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील यांच्याकडनं व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. अतिशय प्रतिम चेंडू. डिफेन्सिव्ह फटका आणि क्रिकेटमध्ये मित्र फार महत्वाचं असतं. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. आपण पाहिलं होतं अतिशय सुंदर चेंडू होता. उत्तम चेंडूची फेक झाली होती. एक डिफेन्सिव्ह रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला होता चेंडू दिनेश याने. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 40. आता मात्र चेंडूला पोल काढण्याचा प्रयत्न. चेंडू बीट होतोय. फलंदाज बीड होतो. एसटी रक्षक चेंडू नॉनस्टॉप रिझन मधून ट्रॅव्हल होतो. पंच सुरेश घरात यांचा लेग बाईचा इशारा चार धावेसाठी. आणि या चार धावेने संघाची धावसंख्या होते ती 44. बिग हेड घेण्याचा प्रयत्न फलंदाज नितीन याचा. एक्सप्रेस डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट झाला होता. धावसंख्या स्थिर आहे 44. थोडासा मिस्टरनिक स्ट्रोक. अतिशय आत्मघातकी फटका. झेल सोडला जातो. जीवदान दिला जातं. इंद्रपाल निश्चित थोडस चमत्कार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. तीन धावा
एकंदरीत जर विचार केला फक्त एक धाव होती तिकडे कुठेतरी आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नव्हतं. ज्या ठिकाणी एक धाव तिकडे तीन धाबा कन्वर्ट केले जातात, तीन धाबाने संघाची धावसंख्या वाढते ती 47, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय सरवली हा संघ. सरवली पाडा शरद दादा भोईर यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेट मध्ये संघाची अतिशय उत्तम कामगिरी आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय, निश्चित चेंडू वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार, एवन ब्रँडेड चौकार दिनेशच्या बॅट मधून येतोय. संघाची संख्या चार धावांने पुढे सरकते 51 आणि विजयासाठी 52 धावांचं एक भलं मोठं लक्ष. धन्यवाद. चला सरवली संघाच्या संघाकडे विनंतीशी लावून बिना विलंब आपल्या लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. जय भोलेनाथ. सरवली पडा या संघाला विनंतीशील आपण बिना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि हा सामना संपल्यानंतर सन्माननीय शरदजी भोईर आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमावायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं आपणास विनंती असेल आपण सामना संपल्यानंतर या व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमावायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर. बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विशाल लक्ष्य आहे विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघाला. विजयाचं एक भलं मोठं लक्ष आपण पाहतोय 52 धावांचं. प्रतिषटकाचा विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. आणि निश्चितच प्रत्येक
षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे वीर तानाजी दापुडे संघाला. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते आणि बघूया आज आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्या घरच्या मैदानावर वीर तानाजी दापोडे हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. सलामी जोडी आपण पाहतो राजू आणि कुंदन. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना विनंतीशीर आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेतील पंच आपण पाहतोय भाऊ पाटील, सुरेशजी गरज, सुनीलजी म्हात्रे, भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेशी संलग्न झालेले पंच आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेतील गुणलेखक अल्पेश गायकवाड हाही भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेशी संलग्न झालेला आहे. हॅलो, बॅक टू नाव. आणि क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी सलामी गोलंदाज नामदेव सज्ज होते. मारुत पंचरकडे गाड घेऊन स्ट्राईक रोडील कडे संधी येते. राजू याला नॉन सक्सेसली कुंदन विजयाचा बॉडलं मोठा एक लक्ष प्रतिषटकाचा विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे वीर तानाजी दापुडे संघाला. जर जे लक्ष आहे जे आव्हान आहे या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्या षटकाला सुरुवात होते. सलामी गोलंदाज नामदेव स्ट्राईक रोटेट करतोय. राजू बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे तालुका क्रिकेट. तालुका क्रिकेटमध्ये अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे राजू. आणि पहिल्या चेंडूवर घनागती असा प्रहार मात्र फटका फसतोय. फलंदाज राजू पहिल्या चेंडूवर बाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगली होती. चेंडू व्हाइट ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. क्षेत्ररक्षक शक्ती कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतोय आणि पहिल्या चेंडूवर नामदेव याला ब्रेक थ्रू प्राप्त होतोय. बिग विकेट, बडी मछली यहां पर जाल में फसती हुई. राजू बाद होतोय. गंगो तारुण्य तुझ बेफाम जसा इष्टाचा ऍटम बॉम्ब. हे गंगो तारुण्य तुझ बेफाम जसा इष्टाचा ऍटम बॉम्ब. हेमन येतो नेक्स्ट फलंदाज. निश्चितच डीजे मॅन याचे कौतुक करावं असं वाटेल. ज्याप्रमाणे आपण ज्या खेळ पाहतोय, जी स्पर्धा पाहतो, उलटी गोल्डी चिर तरुण्यांचा आपण खेळ पाहतो आणि त्याच अनुषंगानं संगीताची धून या ठिकाणी पेशकेश केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो अतिशय उत्कृष्ट. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात बॅटने फक्त थोडासा टॅप केला जात आहे. सुंदर फटका होता ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडू हलक्यात बॅट फक्त थोडासा टॅप केलं होतं. चेंडू डीप पॉइंटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून फक्त एकदा मिळते हेमन याला. हेमन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचा श्रीगणेश होतो एकदम्याने. वीर तानाजी दापोडे संघ धावसंख्या होती ती एक बाद एक. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती कुंदन याला. निश्चितच कुंदन याच्या एकंदरीत आपण बॅटिंगचा विचार केला तर जास्तीत जास्त फटके स्विच हिट करण्याचा प्रयत्न असतोय. रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला असतोय. निश्चितच गोवा दौरा 2020 या स्पर्धेमध्ये स्विच हिट फटक्यांसाठी अतिशय फोकस झाला होता. चेंडूला थोडंसं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडचा चेंडू होता, ऑनसाईडला खेळलं जातं. फक्त एकदा वेळची मागणी खरं तर चेंडूला ऑफसाईडला खेळायला होतं कारण चेंडू जवळ जवळ ऑप्शनच्या स्टंपच्या बाहेरचा होता. चेंडूला ऑनसाईडला खेळला जाता. चेंडू शॉर्ट मिडविकेटला राहतोय. एक धावगणीची संधी कुंदन याला.
या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केले, अतिशय उत्कृष्ट फटका, व्हेरी नाइस स्ट्रोक. निश्चितच हॉपडेवर चेंडूला सुंदरसा ड्राइव्ह केला, चेंडू मिडअप मिडनहून लॉंग वनला येतोय आणि मिडअपचा क्षेत्ररक्षक दिनेश चेंडूला जाऊन आउटफील्ड मधून अतिशय चांगलं गॅदर करतोय. या ठिकाणी मात्र एक खराब चेंडू, उत्तम प्रहार, अतिशय खराब चेंडू होता. अजब की गेंद, गजब का शॉट. स्लोन डिवचा चेंडू, लो फुटा चेंडू, चेंडूला बेरकावून दिलं जातं. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. नेत्रदीपक चौकार येतोय, संख्या होती ती 8. एवन ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा नामदेव, निश्चितच ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, स्टेअर काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क नाही, चेंडू जागेवर राहतो. आपल्या फळांमध्ये चेंडूला गोलंदाज गॅदर करतो, कलेक्ट करतोय. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जात नाही, कुंदन नकार देतोय. आणि क्रिकेटमध्ये मित्र हे फार महत्वाचं असतं, आत्मगत की धाव घेण्याचा जेव्हा प्रयत्न असतोय तेव्हा एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाचे असतात. आपण पाहिलं नवष्टकर फलंदाज कुंदन कुठेतरी नकार देतोय, धाव घेतली जात नाहीये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या ती 1-8. कुठेतरी थोडीशी संत सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे, निगडी सुरुवात आहे. विजयाचं लक्ष 52 धावांचा प्रति षटकाचा विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. आणि जी आस्किंग रन रेट, धावांची जी गती आहे, सरासरी आहे, त्या सरासरीला मात्र कुठेतरी स्पर्श केला जात नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 थोडीशी संत सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, शक्ती येतोय. भारी भक्कम शरीर एसटीचा फलंदाज आहे. एकंदरीत नॉनव्हेज पासून व्हेज आहे हे फार महत्वाचं आहे. शक्ती टुकुंदन अतिशय प्रतिम चेंडू स्वतःला यार करून घेतोय फलंदाज कुंदन. आपण पाहिलं होतं थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हिट विकेट. थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला यार करून घेतोय कुंदन. फलंदाज बाजू देत कुंदन, नेक्स्ट फलंदाज नितीन येतोय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे गोवा दौरा 2020 या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ज्याची आपण पाहिली होती तोच फलंदाज नितीन. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलं जातं, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतो, चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून नामदेव करतोय. 2 धावांची मागणी, धावसंख्या वाढते 10. आता मात्र दुहेरीमध्ये प्रवेश होतोय, बऱ्याच उशिरानंतर 1-2 धावा आपण धावपळकावर पाहतोय. पुन्हा एकदा शक्ती टू नितीन.
या ठिकाणी मात्र चेंडूवर बिग हिट घेण्याचा प्रयत्न. वेरी नाइस स्ट्रोक, वेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय उत्कृष्ट फटका. आउट ऑफ पार्क षटकार येतोय. एवन ब्रँडेड षटकार नितीनच्या बॅट मधून. मी म्हटलो तर नितीन याच्याकडे ऍबिलिटी चांगली, क्षमता, उत्तम फलंदाज आहे. आणि या सहा धावेने आता मात्र वीर तानाजी दापोडे पुन्हा एकदा कमबॅक होतोय. धावसंख्या होते ती 16. वेरी नाइस स्ट्रोक, अतिशय सुंदर फटका. चेंडूला निश्चितच हॉपरीकडे सुंदर असा ड्राईव्ह केला. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. आता मात्र अतिशय प्रतिम चेंडू फलंदाज. थोडासा शफल झाला होता चेंडूला हुक करण्याचा मनसुबा, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क होत नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू. बीट होते फलंदाज, बीट होतो इष्टी रक्षक. एक धाव मिळते. स्ट्राइक रोटेट करतोय हेमंत. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडू आपल्यावर चेंडू सुंदरला असा ड्राईव्ह केला जात आहे. चेंडू मिडॉन ला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून. व्हाईट ऑफ लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडूला कलेक्ट करतोय दिनेश. तोपर्यंत मात्र एक धाव आणि एक धावाने संघ धावसंख्या 18. सुसवारी धावसंख्या 18, 18 रन. फलंदाज निश्चितच स्ट्रेप आउट झाला होता. बिग गेट घेण्याचा प्रयत्न आपण पहिला नितीन याचा, मात्र कुठेतरी चेंडूची लाईन थोडासा मिस होतोय. चेंडू आणि बॅट पडीमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे ती 18. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने मित्र धावसंख्या होते ती 18. आता विजयाचं लक्ष आहे ते 34 धावांचं. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 17 धावांची सरासरी. आस्किंग रन रेट निश्चित वाढलेले आणि येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र आता सामना जर जिंकायचा असेल वीरताळी दापोडे संघाला तर अटॅक क्रिकेट, हायलाइट क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. काय म्हणाल सूर्यकांत दादा? तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज साईनाथ, लेग ब्रेकर गोलंदाज. आता मात्र लेक्समच्या बाहेरचा चेंडू. पंच भाऊ पाटील यांच्याकडून वाईट करायचं अभांतर. धावणे संघात धावसंख्या वाढते ती 12. नामदेव यांच्याकडनं काहीतरी इशारा झालेला आहे कुठल्या तरी गोष्टी, तर मला वाटतं भाकीत त्यांनी केलेलं आहे. आता मात्र अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू. कुठेतरी फलंदाज लाईन चेंडूची मिस होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर फार महत्वाचं असतं, तुमचं टायमिंग फार महत्वाचं असतं, तुमची नजर फार महत्वाची असते. निश्चित चौपलीवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला. तर चेंडू मिड ऑफवरून लॉंग ऑफला येतोय. आउटफील्ड मधून नामदेव चेंडूला कलेक्ट करतोय. दुसऱ्या धावेची मागणी हेमंत करतोय. दोन धावा पूर्ण करतोय आणि या दोन धाव्याने वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या होती ती 21. लॉस ऑफ 2 या ठिकाणी अक्रॉस द लाईन. थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा होता. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. आता जो भी करना है वो नितीन को करना है. यापर नितीन याच्याकडे ऍबिलिटी क्षमता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची आवश्यकता. जास्तीत जास्त चेंडू रोटेट करण्याची संधी. नितीन दिशाहीन चेंडू स्वैर मारा. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बाळा होतो. दोन झालेले आहेत बाकी झालेले. 4 गणित आहे. 5 आहे. साई संघातील सर्वात महत्वाचा प्रमुख गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल केलंय. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यात चेंडूला कलेक्ट केला जाता. दुसऱ्या धाव्याची मागणी.
पुढचा आत्मघात की प्रयत्न निश्चित होता, मात्र दोन धावा पूर्ण केले जातात. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 25 विजयासाठी 52 धावांचं एक भलं मोठं लक्ष आव्हान आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होता, पण धावफटकावर धावा आहेत त्या 2-25 अजूनही विजयापासून तब्बल 27 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. सुंदर चेंडू होता, थोडस ऑफसाइड ला खेळलं जात आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट कडून चांगले शतरक्षण आपण पाहतो. आउट फील्ड मधून दोन धावा घेण्याची संधी प्राप्त होती विजयापासून. अजूनही 25 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 25 धावा. समीकरण जरी मोठं असलं तरी मात्र ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. नितीन फलंदाज अजूनही मैदानामध्ये आणि येणाऱ्या फलंदाजमधून चिंतामण हा एक विस्कोट फलंदाज आहे. आउट ऑफ इन साइड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव घेतली जाते याचं कारण सूर्यकांत दादा मी सांगेन, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती नितीन याला. आणि तेच क्रिकेटमध्ये फार महत्वाचं, रणनीती फार महत्वाची असते. आणि नितीन एकमेव असा फलंदाज आहे का ज्याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याला कलाटणी देण्याचं काम तो करू शकतोय. सहा चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 24 धावा दूर. आता मात्र पल्ला फार मोठा आहे. फर्स्ट सेकंड गिअर मध्ये काही चालणार नाहीये, टॉप गिअर टाकावं लागेल वीरतानी दापुड्या संघाला. सूर्यकांत काय वाटतं? निश्चितच जर पल्ला गाठा असेल तर टॉप गिअर गाडी थोडीशी रेस करावी लागेल, एक्सिलेटर वाढवायला लागेल गाडीचं. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आणि संघातील सर्वात महत्वाचं गोलंदाज रतन. प्लीज वेल कमी घ्या. सुजाता स्पोर्ट्स इन तुफाना पिंपलास संघाचा संगणक. आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं, लगेच आपण आणण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. रतन वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक आता तो स्ट्राईक रोडेट करतोय. नितीन आणि पहिल्या चेंडूवर घनागती असा प्रार. बरी नाईस स्ट्रोक, बरी वंडरफुल स्ट्रोक. जे हवं संघाला तेच मिळतं नितीनच्या बॅट मधून. अतिशय उत्कृष्ट फटका, एवन ब्रँडेड षटकार. उद्यापासून अजूनही 18 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी. अगोदर मी सूर्यकांत दादा म्हटलं होतं जी ॲबिलिटीची क्षमता आहे ती नितीन याच्याकडे आहे, पलटवार करू शकतोय. आणि सामन्यावर जर विजय संपादित करायचा असेल तर टॉप गिअरमध्ये गाडी चालवायला लागेल. पल्ला लांब आहे. नितीन एक चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे, संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड. आता मात्र चेंडूची लाईन कुठेतरी मिस होतोय. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क होत नाहीये. उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. बीटे झाला होता फलंदाज नितीन. 4 चेंडू 18 धावा. मिशन थोडस इम्पॉसिबल आहे, मात्र ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतो नितीन याच्याकडे ॲबिलिटी क्षमता उत्तम फलंदाज आहे. आणि आता अतिशय खराब चेंडू निश्चितच पंच नो बॉलचा इशारा करतात. 5 धावा नशिबाची साथ वीर तानाजी दापोड्या संघाला. अतिशय खराब चेंडू. आता पुन्हा एकदा वीर तानाजी दापोडे संघ कमबॅक होतोय. 4 चेंडू आणि 13 धावा नशिबाची साथ लक फॅक्टर.
आज गेल्यावर किती राहिले? 13 झाले बरोबर ना. 4 चेंडू 13 धावा. या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडू अक्रॉस लाईन थोडस आडव्या बॅट प्रहार केलाय. अतिशय चांगलं शतक्षण आउट फील मधून. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. धावसंख्या 41 आहे. 52 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजयापासून अजूनही 11 धावा दूर आहे. एक मोठा फटका कमबॅक करू शकतोय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर बिग हिट बिग हिट बिग हिट. बरी नाईस स्ट्रोक, बरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय दर्जेदार फटका. एवन ब्रँडेड षटकार नितीनेच्या बॅट मधून. या अगोदरच सूर्यकांत दादा यांनी भविष्यवाणी केली होती, जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल, पलटवार करायचं असेल, तर नितीन याला मैदानामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. नशिबाची साथ आपण पाहिली होती, चौकार, आणि तेच या स्पर्धेचं टर्निंग पॉईंट ठरतंय. आता 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. किधर थे किधर आ गए. आता मात्र निश्चित थोडासा इनर एज आउट ऑफ साइट. एक चेंडू 3 धावा ना. 1 चेंडू आणि 3 धावा. सर्वात महत्वाचा स्ट्राइक रोटेट पुन्हा एकदा नितीन याला. ह्याचे 2 धावा आहेत. कदाचित आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं. अल्पेश मी म्हटलं होतं आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, कदाचित एक धाव गेली असती तर स्ट्राइक पासून थोडस कुठेतरी वंचित झाला असता नितीन. आता मात्र निश्चितला पुन्हा एकदा नितीन याला पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे. शेवटचा चेंडू शेष आहे आणि ती हॅबिलिटी, ती क्षमता आहे. उत्तम फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. सामन्यामध्ये थोडसा ट्विस्ट पाहतोय, रंगत आणि चुरस पाहतोय. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. 1 चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आणि वैयक्तिक संघासाठी आतापर्यंत 30 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय तोच फलंदाज. बघूया काय करतोय. चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी. बघूया कुठला संघ घरी जातोय. वीर तानाजी दापोडे की जय भोलेनाथ सारोलीपाडा. 1 चेंडू 3 धावा. नशिबाची साथ निश्चितच वीर तानाजी दापोडे संघाला आहे. लक फॅक्टर. 1 चेंडू 3 धावा. गोलंदाज की फलंदाज रतन. या ठिकाणी मात्र चेंडू अक्रॉस द लाईन थोडस आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि ह्याच बरोबर मात्र जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ या स्पर्धेतन बाहेर. लक फॅक्टर, नशिबाची साथ.